अखेर शेवटी प्रतीक्षा संपली। बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ते म्हणजे आज दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून 12वीचा निकाल 16 जुलैला आज जाहीर होणार असून ते अधिकृत वेबसाईटवर तुम्ही ते पाहू शकता। तसेच 12वीच्या सर्व शाखांची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान पार पडले। लॉकडाऊनच्या आधी 12वीची परीक्षा संपली होती। तसेच मागच्या वर्षी 28 मे रोजी 12वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता, मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे 12वीचा निकाल उशिरा जाहीर होत आहे। तसेच यावर्षी परीक्षेसाठी एकूण 15,05,027 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। एकूण 9,923 कनिष्ठ महाविद्यालयामधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3,036 परीक्षा केंद्रावरून ही 12वीची परीक्षा घेण्यात आली होती। यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी हे विज्ञान शाखेचे होते। तसेच विज्ञान शाखेचे 5,85,736, तसेच कला शाखेचे 4,75,134, तर वाणिज्य शाखेचे 3,86,784 विद्यार्थी होते।